हे फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमय, आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत। मालवणी भाषा, मालवणी नाटक, मालवणी दशावतार, त्याचबरोबर म्हणजे अगदी त्याला तोडीस तोडस म्हणजे मालवणी खाद्य संस्कृती, आणि त्या खाद्य संस्कृतीमध्ये तुम्हाला य प्रकारचे माशांचे प्रकार आणि सोबतीला सोलकढी, त्याच्यापेक्षा अजून चांगलं काहीही होऊ शकत नाही, बरोबर? एक्झॅक्टली। आपल्या कल्चरकर इव्हेंटमध्ये आज आपण येऊन पोहोचलो आहोत मालवणमध्ये, आणि आय थिंक मला तिकडनं ते लॉबस्टर्स जे आहेत ते मला बोलवत आहेत। आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला। आता पहिल्या रेसिपीचं नाव आहे लॉबस्टर ब्रँडी कबाब। आता लॉबस्टर्स म्हणजे शेवंड, आणि मालवणात तुम्ही जर का गेलात तर तुम्ही लकी असण्याची आवश्यकता नसते। तुम्ही तिथल्या बंदरांवरती गेलात तर तुम्हाला अशा टोपल्यांमध्ये अनेक प्रकारचे माशांचे प्रकार पाहायला मिळतात। लॉबस्टर्समध्ये तुम्हाला थोडेसे काळसर रंगाचे किंवा निळ्या आणि हिरव्या रंगाचे किंवा हे असे रॉक लॉबस्टर्स आपल्याला पाहायला मिळतात। सो याच लॉबस्टर्सना बघून आपल्याला काहीतरी करावं असं वाटतं। तुम्हाला घरी जर का लॉबस्टर्स कसे वापरायचे हे माहीत नसेल तर आज हा परफेक्ट ऑपॉर्च्युनिटी आहे। तुम्हाला टी व्ही समोर तुम्ही बसला असाल तर लॉबस्टरचं काय करायचं, कशी ही डिश बनवायची, तुम्हाला सगळं पाहायला मिळेल। पण सुरुवातीला या लॉबस्टर कबाबसाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते पाहून घेऊ। साहित्यामध्ये आपण घेतलं लॉबस्टर्स किंवा शेवंड, सरंडा 3 घेतली आहेत आपण, तसंच बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, नारळाचं दूध 1 वाटी, नंतर कोकम आगळ आपल्याला लागेल 2 ते 3 चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेलं लसूण, हळद, तिखट, आपल्याला लागेल थोडंसं व्हिनेगर, मीठ, मिरपूड, आणि आपल्याला लागेल साधारणतः 60 ml ब्रँडी। ही जी आता मी तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे ही फर्स्ट टाइम मी आपल्या किचनमध्ये बनवतोय। सो प्लीज तुम्हाला आय एम शुअर या ही रेसिपी नक्कीच आवडेल। पण आता सुरुवात करूया। आधी ॲज युजल आपल्याला लॉबस्टर साफ करून घ्यायचे आहेत। तसंच या वॉकमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं व्हिनेगर, कारण आपल्याला नंतर हे जे शेल्स आहेत ते शेल्स आपल्याला वापरायचे आहेत, त्याच्यामध्ये आपण ते सर्व करणार आहोत। बट दिस इज द बेस्ट, म्हणजे ह्या पद्धतीने केलेलं लॉबस्टरची डिश ही सर्वात बेस्ट असते, परफेक्ट असते। ह्याच्यामध्ये फार दुसरं काही यु नो चेंजेस किंवा व्हेरिएशन्स करायची गरज नसते, कारण लॉबस्टरची टेस्टच मुळात आपल्याला आवडते, आपल्याला ती टिकून ठेवायची आहे। त्यामुळे त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वगैरे घालून आपण त्याच्यामध्ये फक्त कॉम्प्लिकेशन्स ॲड करणार आहोत, ॲक्च्युअल रेसिपीमध्ये काहीच फरक पडणार नाही। हे जे शेल आहे, हा शेलचा भाग जो आहे तो आपल्याला इकडनं मधनं असा कापून घ्यायचा आहे। हा जो आतला जो भाग आहे या हेडच्या आतला, त्या सुरीने आपण नुसतं कट द्यायचं आहे। आणि हे लॉबस्टरच्या कम्प्लीट त्याचा जे फ्लेश आहे ते बाहेर येऊन जाईल या पद्धतीने। नंतर हे जे फ्लेश आहे ते आपण इकडनं काढून घेणार आहोत। लवली, ह्याच्यामध्ये एक छोटी नळी असते, रेष असते, ती रेष आपण काढून घेणार आहोत। जसं आपण प्रॉन साफ करतो तसंच ग्रेट, आपल्याकडे 2 शेल्स तयार आहेत। आय थिंक पाणी पण मस्त उकळलेलं आहे। तर आपली पुढची स्टेप करण्या अगोदर आपण या पाण्यात व्हिनेगर घातलेलं आहे। मी हे शेल्स आणि त्याचा जो हेडचा जो पार्ट आहे तो मी बॉईल करायला ठेवून देतो। या 5 ते 10 मिनिटात या शेल्सचा रंग कम्प्लिटली बदलून जाईल। आपल्याला आता ह्याचा मिश्रण बनवायचं आहे। मिश्रण बनवण्याकरता इकडे हे जे फ्लेश मी कट करून ठेवलं आहे हे फ्लेश आपल्याला ह्याच्यात वापरायचं आहे। ह्याचे छान छोटे क्यूब्स लॉबस्टरचे पीसेस करून घेतलेले आहेत। त्यामध्ये आता आपल्याला फक्त हा जो मसाला आहे तो सगळा ऍड करायचा आहे। या पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलंच आहे, त्याच्यामध्ये आपण घालूया थोडासा हा कांदा। कांदा परतून झाला आहे, त्याच्यामध्ये आता घालू आपण थोडंसं आलं खूप घालायचं नाही, आणि लसूण थोडीशी जास्त पडली तरी चालेल, पण आलं मात्र जास्त पडता कामा नाही।
कांदा आणि आलं लसूण परतून झालंय चांगलं. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे हे लॉबस्टर जे कट करून घेतलं. वा ओ लवली. एकदम इंडियन स्टाईल मध्ये सुद्धा आपण ही डिश लॉबस्टर थर्मिडॉरची जी आहे ती आपण चेंज केलेली आहे. त्याची स्टाईल तीच ठेवली आहे पण कन्फ्यूज होऊ नका, मी त्याच्यामध्ये कन्फ्युजन करणारं फ्युजन अजिबात केलेलं नाही आहे. आय थिंक इकडे रंग मस्त बदललेला आहे तो मी हे फ्लेश काढून घेतो. आता त्याचं जे शेल्स आहेत ते मी काढून घेतो. क्लासिक शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत हे सगळे मसाले. थोडीशी हळद आधी, नंतर तिखट, नंतर चवीला मीठ. लवली. आणि थोडीशी ही मिरपूड. आह रंग कंप्लीट बदललेला आहे आता त्याचा आणि मसालेदार झालेला आहे, झणझणीत दिसत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे म्हणजे कोकमचं सिरप किंवा कोकम आगळ. आपण थोडंसं कोकम आगळ घालूया थोडंसं आंबटपणा येण्याकरता. आणि हे नारळाचं दूध. त्याच्यावरनं आपण घालणार आहोत बारीक चिरलेली ही कोथिंबीर. थोडंसं आपण ते कुक करून घेऊया. नारळाचं दूध आटवून घेऊ, कोकमचा फ्लेवर त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाऊन दे, कोथिंबीर त्याच्यामध्ये छान ब्लेंड होऊन जाऊन दे. आणि बाकी काय, बाकी आता आपल्याला फक्त भरायचं आहे ते म्हणजे हे फ्ले हे जे मिश्रण आहे ते आपल्याला शेल्समध्ये भरायचं आहे. मी त्याचे प्लेट्सची म्हणजे प्लेटिंगची तयारी करून घेतो. आपल्याला एक ब्रँडी घ्यायची आहे आणि आपण याच्यात चीज ॲड करणार नाही आहोत. मुद्दाम चीज ॲड करत नाही आहोत कारण त्याची आवश्यकता नाही आहे. मालवणी मसाल्यामध्ये मालवणी फ्लेवर्समध्ये भरपूर काही दम आहे, चीजची ॲडिशन करायची गरज नाही आहे. सो या चमच्यात मी ही ब्रँडी घेतो आहे. आणि आपण या लॉबस्टर्सवरती ही ब्रँडी ओतूया. तुमच्या टी व्हीवरती तुम्हाला ते फ्लेम्स दिसत असतील, मला मात्र त्याची कम्प्लीट फ्लेवर्सची मजा घ्यायला मिळते. पण तुम्हाला या ब्रँडीमुळे फरक एवढाच आहे की ही डिश या लेवलला असेल जर का विदाउट ब्रँडी तर ब्रँडी घातल्यानंतर स्ट्रेट आकाशाला भिडते. आणि ही डिश तुम्ही आज घरी नक्की करून पाहणं आवश्यक आहे. त्यासाठी याचं साहित्य आणि कृती प्लीज लिहून घ्या. लॉबस्टर ब्रँडी कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 3 लॉबस्टर्स, कांदा, 1 वाटी नारळाचं दूध, 2 चमचे कोकम आगळ, कोथिंबीर, बारीक चिरलेला लसूण, आलं, हळद, तिखट, व्हिनेगर, मीठ, मिरपूड आणि 60 ml ब्रँडी. कृती: लॉबस्टर स्वच्छ करून घ्यावेत, स्वच्छ केलेल्या लॉबस्टर्सचे तुकडे करून घ्यावेत, गरम पाण्यामध्ये व्हिनेगर घालून त्यामध्ये लॉबस्टर्सचे शेल्स 5 ते 10 मिनिटं उकळवून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं, लसूण, लॉबस्टर्सचे तुकडे, हळद, तिखट, मीठ, मिरपूड, कोकमाचा आगळ, नारळाचं दूध आणि कोथिंबीर घालून मिश्रण शिजवून घ्यावं. लॉबस्टर्सचे शेल्स उघडून त्यामध्ये हे परतलेलं मिश्रण घालावं. वरून गरम केलेली ब्रँडी घालून डिश सर्व्ह करावी.